गावात जिंदल कंपनी जी आहे त्याच्यामध्ये भीषण आग लागली होती. या आगीमध्ये 19 जखमी होते, त्यापैकी दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आग भीषण होती, मोठी होती. पालकमंत्री आमचे तात्काळ तिकडे पोचले. सगळ्या यंत्रणांशी मी सातत्याने संपर्कात होतो, कलेक्टर, डिव्हिजनल कमिशनर सगळ्यांशी, आणि यंत्रणा त्या ठिकाणी पोचली. रेस्क्यूसाठी एअरपोर्टचे विमान देखील, हेलिकॉप्टर देखील ॲक्टिवेट केले होते. आणि परंतु ते दोन वरती जे अडकले होते ते देखील रेस्क्यू आपल्या लोकांनी केले स्थानिक यंत्रणेने. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, मोठी घटना आहे, मोठी दुर्घटना आहे. यामध्ये जखमींना आता मी स्वतः पाहिलेलं आहे, डॉक्टरांशी स्वतः बोललो आहे. सर्व यंत्रणा इथे काम करते, यांचा जीव वाचवण्यासाठी जे जे काही करावं लागेल सर्वतोपरी पूर्ण मदत शासनाच्या माध्यमातून केली जाईल. हॉस्पिटलमध्ये देखील अतिशय चांगले उपचार होत आहेत. पेशंटबरोबर देखील मी स्वतः बोललो आणि त्यामुळे पहिलं तर यांचा जीव वाचवण्याला आम्ही प्राधान्य देतो आहे. दोन लोकांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवाने आणि 17 लोक जखमी आहे. भीषण दुर्घटना झालेली आहे दुर्दैवाने. यामध्ये जे दोन मृत्यू आहेत त्यांना शासनाच्या माध्यमातून 5-5 लाख रुपये प्रत्येकी त्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाईल. जखमींचा संपूर्ण उपचार आहे शासन करेल आणि या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी.